राज्यात शासकीय स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचं वारंवार नुकसान होत असेल तर केंद्र शासन दखल घेऊन कारवाई करेल असा इशारा केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी दिलाय. राज्य सरकार परीक्षांबाबत गंभीर नाही का असा सवालही त्यांनी उपस्थित केलाय. ठाकरे सरकार प्रत्येक बाबतीमध्ये अपयशी ठरत असल्याची टीका सुद्धा भारती पवार यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून जेव्हा इथून आमच्याकडे तक्रारी प्राप्त होतात किंवा मागणी होते, विशेष करून जेव्हा अशा चुका वारंवार होतात आणि काही ठराविक एजन्सीला देऊनसुद्धा ते काम चुकीचंच होत आहेत, तर मग काय हेतू आहे हा पण प्रश्न पडतो. परंतु अशा प्रकारच्या तक्रारी जास्त प्रमाणात झाल्या आणि विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर तिथे मात्र केंद्र सरकार निश्चित दखल घेईल. राज्यातील भरती परीक्षांमधला घोळ केंद्र सरकारला दिसतोय, मात्र समाजामध्ये जहर पसरवणाऱ्या धर्मसंसदा दिसत नाहीत का असा प्रश्न निर्माण होतोय. कारण छत्तीसगडच्या धर्मसंसदेत गांधींबाबत अपशब्द काढले गेले तर हरिद्वारमधल्या धर्मसंसदेत मुस्लिमांची कत्तल करा असं जाहीर बोलण्यापर्यंत या तथाकथित बाबांची मजल गेली. उत्तराखंडमध्ये तर भाजपची सत्ता आहे, केंद्रातही भाजपचं सरकार आहे, पण धर्मसंसदेतील एकावरही गुन्हा दाखल होऊन कारवाई झाल्याचं वृत्त अद्यापपर्यंत आलेलं नाही आहे.